हमी भावाप्रमाणे कापूस सोयाबीन धानाची खरेदी करण्यासाठी शासनाने शासकीय खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावीत अशी मागणी किसान क्रांती समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून केली. राजुरा येथे आयोजित पत्रकार परिषदेला बापूराव मडावे, रामदास पुसाम, मंगेश गुरनुले, बालाजी भोंगळे, गणेश झाडे, देविदास कुबडे, प्रदीप बोबडे, देविदास कावळे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती. सन 2018-19 या खरीप हंगामात सरकारने विविध शेतमालाचे हमी भाव जाहीर केले आहेत. कापूस 5,450, सोयाबीन 3,450, परंतु अद्यापपर्यंत सरकारनं शासकीय खरेदी केंद्र सुरू केलं नाही, म्हणून खासगी व्यापारी पडेल त्या भावानं शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करतो आहे. सन 2018-19 या खरीप वर्षात सरकारनं जाहीर केलेल्या हमी भावाप्रमाणे कापूस सोयाबीन पिकांची खरेदी सरकारनं शासकीय खरेदी केंद्र उघडून लवकरात लवकर सुरू करावी. वन्य प्राण्यांपासून शेतमालाचं नुकसान थांबवण्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. वन्य प्राण्यांपासून शेतपिकांच्या होणाऱ्या नुकसानीची रक्कम वाढवून नुकसानीच्या प्रमाणात भरपाई देण्यात यावी आदी मागण्या गणेश झाडे आणि प्रदीप बोबडे यांनी पत्रकार परिषदेतून केल्या. किसान क्रांतीच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आणि एक निवेदन दिले आहे तहसीलदार साहेबांना आणि मोदी सरकारला. का शेतकऱ्याचा माल निघून राहिला आहे. हमी भाव 3,450 सोयाबीनचा जाहीर केल्यानंतर सरकारने आणि कापसाचा 5,450 रुपये जाहीर केल्यानंतर शासनाचे खरेदी न सुरू झाल्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांना शेतकऱ्याला माल विकावा लागते आणि खाजगी व्यापारी शेतकऱ्याची गरज पाहून, ह्या दिवाळीच्या सणाची गरज पाहून लूटमार सुरू आहे. शासनाच्या हमी भावापेक्षा 2,200 रुपयापासून खरेदी 2,000 ते 3,000 केली जाते. 3,450 भाव असल्यानंतर सुद्धा हे एक लूट आहे. हे एक लूट थांबली पाहिजे. सरकारचं धोरण हेच शेतकऱ्याचं मरण आहे. काय खेळ चालवलाय अहो. शेतकऱ्यांची आज परिस्थिती आपण बघतो. शेतकऱ्यावरती निसर्गही कोपला, सरकार कोपलं, माणूस कोपला. शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागावी अहो. यावर्षी आपण बघतोय कापसाला भाव थोडासा जास्त दिला, पण हे व्यापारी मात्र शेतकऱ्याचा कापूस हा हमी भावापेक्षाही कमी किमतीने खरेदी करू पाहत आहे. असं जर कुठं होत असेल तर किसान क्रांती समन्वय समिती हे ऐकून घेणार.